नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष नागरसे, सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. महाराष्ट्र शासनाच्या सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स अंतर्गत इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय. मित्रांनो, चाचणी क्रमांक 2 तुम्ही यापूर्वी सोडवलेले आहे, आज आपण त्याच्या उत्तरपत्रिकेवर चर्चा करूया. चला तर सुरुवात करूया चाचणी क्रमांक 2. मित्रांनो, ही चाचणी तुम्ही पुलिसके पेजवर सोडवण्यापूर्वी ही माहिती लिहिणं अपेक्षित आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2. शाळेचं नाव लिहायचं, तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. इयत्ता तुकडी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 15 गुणांसाठी आणि वेळ आहे 30 मिनिटं. मित्रांनो, तत्पूर्वी ही चाचणी सोडवण्यापूर्वी ह्या तुमच्यासाठी सूचना, सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे आणि उजव्या बाजूचे अंक हे गुण दर्शवितात. मित्रांनो, यामधील पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5 गुण आहेत, प्रत्येकास 1 गुण. मध्यवर्ती चेतासंस्था कशाने बनलेली असते? मित्रांनो, आपल्या विविध अवयवांपैकी चेतासंस्था ही एक महत्त्वाचं अवयव आपल्या शरीराचं. मग हे नेमकं चेतासंस्था कशाने बनलेली आहे? मध्यवर्ती चेतासंस्था, याला CNS म्हटलं जातं, सेंट्रल नर्वस सिस्टीम. ही मध्यवर्ती चेतासंस्था प्रामुख्याने मेंदू आणि मेरुरज्जूने बनलेली आहे. प्रश्न दुसरा, जैव भूरासायनिक चक्र म्हणजे काय? प्राथमिक स्तरापासून तुम्ही विविध चक्र, निसर्गातील चक्र अभ्यासलेलं आहात, त्यापैकी जैव भूरासायनिक चक्र हे 9वीमध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे. आता नेमकं जैव भूरासायनिक चक्र म्हणजे काय ते आपण बघूया. परिसंस्थेत होत असणाऱ्या पोषण द्रव्याच्या चक्रीय स्वरूपातील प्रवाहालाच आपण जैव भूरासायनिक चक्र असं म्हणतो आहे. म्हणजेच परिसंस्थेत होत असणाऱ्या पोषण द्रव्याच्या चक्रीय स्वरूपातील प्रवाह म्हणजेच जैव भूरासायनिक चक्र. सहसंबंध लिहा. पहिल्या 2 शब्दांमध्ये जो सहसंबंध आहे तोच दुसऱ्या शब्दाशी आपल्याला जोडायचा आहे. उत्पादक ह्या स्वयंपोषी, तर भक्षक ह्या काय असतात? निश्चितच त्या परपोषी असणार, म्हणून परपोषी हे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, 4. या ठिकाणी एक चित्र दिलं आहे, या चित्रातील वनस्पतीचं नाव सांगून या वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारची हालचाल घडून येते ते लिहायचं आहे. मित्रांनो, हे पानं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, बऱ्याच वेळा आपण अगदी एक मजा म्हणून आपण या वनस्पतीला हात लावतो आणि पानाला हात लावल्याबरोबर ते सर्व पानं मिटली जातात. खूप छान वाटतं तुम्हालाही. ही एक संवेदना आहे त्या वनस्पतीसाठी. ही वनस्पती कोणत्या वनस्पतीचं नाव आहे? प्रथम आपण ते बघूया की लाजाळू वनस्पती आहे. चित्रातील लाजाळू वनस्पती, वनस्पतीचं नाव सांगून झाल्यानंतर कोणत्या प्रकारची हालचाल या ठिकाणी घडून येते? आपण हात लावलं की स्पर्श झाला, आपल्या हाताचा स्पर्श असू द्या किंवा एखाद्या काडीचाही स्पर्श झाला तरी ही वनस्पती आपले पानं मिटून घेते. मग याचं हालचाल जी घडून येते त्याला कोणत्या प्रकारची हालचाल म्हणायची? तर ही जी हालचाल या वनस्पतीमध्ये घडून येते याला म्हणायचं वृद्धी असंलग्न हालचाल. हालचालीचं नाव आहे वृद्धी असंलग्न हालचाल. पुढे जाऊया, प्रश्न 5. विसंगत पद लिहा, ऑड मॅन आउट. या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत, यापैकी गटात न बसणारा शब्द ओळखायचा किंवा विसंगत पद आपण ओळखून घ्यायचं आहे. या ठिकाणी एस्ट्रोजेन, इन्सुलिन आणि ऑक्सिटोसिन ह्या सर्व संप्रेरक आहेत, सर्वत असतात. मग स्वादुपिंड हा वेगळा पडतो कारण हा ग्रंथी आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 6. इथे एक चेता आकृती दिले, या खाली दिलेल्या चेतापेशीच्या प्रकारांचा ओघतकता पूर्ण करा असं म्हणलेलं आहे. या ठिकाणी चेतापेशीचे प्रकार आहेत 3 प्रकार आपल्याला सांगायचे, त्यापैकी एक प्रकार त्यांनी संवेदी चेतापेशी म्हणून दिलेले, उर्वरित 2 नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. त्यातलं एक नाव येतं पुढं प्रेरक चेतापेशी. संवेदी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी आणि तिसरं जे आहे ते म्हणजे सहयोगी चेतापेशी. आता पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. व्याख्या लिहा कार्बन चक्र. मगाशी म्हटल्याप्रमाणे विविध चक्र आपण अभ्यासलेले, त्या कार्बन चक्र देखील त्याचाच एक भाग आहे, निसर्गात घडणारी घटना. तर मित्रांनो, कार्बन जे वातावरणातून सजीवांकडं व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे जे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय.
थोडक्यात कार्बन चक्राची व्याख्या त्यांनी दिलेली आहे अशी की कार्बनच्या वातावरणातून सजीवांकडं व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा ते वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 2 आपण पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे कोणतेही 5 आहेत आणि 10 गुण आहेत, प्रत्येकाला 2 गुण या ठिकाणी आहेत. तर पहिला प्रश्न बघूया आपण, फरक स्पष्ट करा वायू चक्र आणि अवसादन चक्र. आपण 2 स्तंभ तयार करूया याच्यासाठी आणि लिहूया वायुचक्र अवसादन चक्र. वायुचक्रातला पहिला मुद्दा आपल्याला असा लिहिता येईल की वायुचक्रात पृथ्वीच्या वातावरणातून ते जमिनीपर्यंत अजैविक वायुरूप पोषक द्रव्याच्या प्रवास या ठिकाणी तुम्हाला दिसतं. वायुचक्रामध्ये पृथ्वीच्या वातावरणातून ते जमिनीपर्यंत अजैविक वायुरूप पोषक द्रव्याचा प्रवास. तर या अवसादन चक्रामध्ये पृथ्वीतील या पृथ्वीवरील मृदा माती अवसाद व अवसादी खडकात मुख्य करून अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन असतं. या दोघांमधला हा महत्त्वाचा फरक. त्यानंतर याचे उदाहरण म्हणून आपल्याला घेता येईल की नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे या वायुचक्रामध्ये येतात. या अवसादन चक्रामध्ये आयर्न आहे म्हणजेच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व जमिनीतील इतर घटकांचा समावेश आहे. हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळं वायुचक्राची गती, तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम सध्या होताना दिसत आहेत. तर अवसादन चक्र ह्या जमिनीवरच्या प्रदूषणानं असंतुलित होऊ लागली आहेत. हे 3 प्रकारचे मुद्दे यापैकी कोणतेही 2 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. आपण पुढे जाऊया आता दुसऱ्या प्रश्नासाठी. या ठिकाणी मित्रांनो, खालील विधानापैकी चूक की बरोबर ते लिहायचं आहे. अंतस्रावी ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असंही म्हणतात. हे विधान बरोबर आहे. वनस्पतीमध्ये चेतासंस्था ह्या असतात. ह्या हे विधान चुकीचं आहे. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 3. ही बाजूची आकृती पाहायची आहे आणि आकृती पाहून इथे 2 प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. मित्रांनो, ही आकृती तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पाहिलेली असेल. तर ही आकृती कशाची आहे हा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, यातील मेरुरज्जू जो आहे हा मेरुरज्जू याचं स्थान कोठे आहे. तर पहिल्या आकृती आपण बघूया की ही आकृती तुम्हाला दिसते आहे CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम, मध्यवर्ती चेतासंस्थेचे भाग असणारे मेंदू आणि मेरुरज्जू यांची ही आकृती आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूया, ही आकृती कशाची. तर ही आकृती मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे CNS याचा भाग असलेला मेंदू आणि मेरुरज्जूचा आहे. पुढचा प्रश्न, येथील मेरुरज्जूचे स्थान कुठे येतं. येथील हा जो मेरुरज्जू आहे हा मध्यवर्ती त्या संस्थेचा भाग असून तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर आहे. हे कशेरू स्तंभ म्हणजे पाठीचा कडा तुम्हाला या ठिकाणी लाल रंगाने दिसतो, त्यामध्ये तो आहे. त्याचं स्थान कशेरू स्तंभामध्ये. आता मित्रांनो, पुढच्या उपप्रश्नाकडे जाऊया आपण, डी. या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिसतो आणि या तक्त्यामध्ये एकीकडे ग्रंथी आहे, दुसरीकडे संप्रेरक आहेत. म्हणजे या ग्रंथीमध्ये कोणती संप्रेरकं असतात ते तुम्हाला संप्रेरक या स्तंभामध्ये लिहायचं आहे. तर पहिला आहे अंडाशय. यामध्ये प्रामुख्याने इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 संप्रेरक असतात. त्यापैकी कोणतंही 1 उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. नंतर दुसरं ग्रंथी आहे परावटू. यामध्ये जे संप्रेरक आहे ते आहे पॅराथॉर्मोन. हे संप्रेरक परावटू ग्रंथीमध्ये दिसतं. आता पुढचा उपप्रश्न ई बघूया आपण. शास्त्रीय कारणाल्या परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो याचं कारण लिहायचं आहे आपल्याला. मित्रांनो, ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य. सर्वच परिसंस्थांसाठी उत्पादक हरित वनस्पती सौर ऊर्जा काही प्रमाणात अन्नाच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवतात. ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. विघटनकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे उलट दिशेने परत जात नाही, म्हणून या परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो असं म्हणता येतं. मला वाटतं परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी का असतो हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण या प्रश्नाकडे जाऊया. तुम्ही अनुभवलेल्या 2 प्रतिक्षिप्त क्रियांची उदाहरणं लिहा. प्रतिक्षिप्त क्रियेवर ही एक
अनैच्छिक क्रिया आहे असं आपण म्हणूया। तर याची उदाहरण म्हणजे व्यवहारातलं जेव्हा आपण जेवतो अन्न ग्रहण करतो त्यावेळी अन्न जर गडबडीत असेल तर सहसा गडबडीत जेव्हा आपण जेवायला जाऊ त्यावेळेला ठसका लागतो। हे एक प्रतिक्षिप्त क्रियाचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल। किंवा श्वास घेत असताना कधी कधी श्वासनलिके अटकतो त्यावेळी सिंक येणं हे देखील एक या प्रतिक्षिप्त क्रियेचं उदाहरण आहे असं म्हणता येईल। एखादी गरम वस्तू किंवा तवा स्वयंपाक वगैरे आई करून ठेवली आणि तवा तसंच ठेवला असेल बाजूला, आपण सहज त्या तव्याला हात लावलो तर आपण पटकन आपला हात पाठीमागे घेतो। हे पण एक प्रतिक्षिप्त क्रियेचं उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल। किंवा चालत असताना काटा टोचला, खिळा टोचला, त्यावेळी देखील आपण पाय पटकन मागे घेतो। ही जी आहेत ही सर्व उदाहरणं प्रतिक्षिप्त क्रियेची आहेत असं आपल्याला म्हणता येईल। या व्यवहारामध्ये हे उदाहरण आपण अनुभवतो। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक जी। खालील आकृतीतील रिकाम्या जागा भरायची आहेत। या ठिकाणी हे तुम्हाला एक मनोरा दिसतो आहे की हा मनोरा म्हणजे पोषण पातळीचा मनोरा आहे ज्यामध्ये वेगवेगळे पातळी या ठिकाणी दिसत आहेत, चार पातळी दिसत आहेत। यापैकी दोन पातळीची नावं त्यांनी दिलेली आहेत, उर्वरित दोन पातळ्या ज्या आहेत तिथं डॅश दिलेलं आहे, तिथं आपण लिहायचं आहे। परिसंस्थेतले सर्व उत्पादक घटक जे वनस्पती आहेत त्यानंतर शाकाहारी मांसाहारी उभयहारी। मित्रांनो परिसंस्थेतील उत्पादक घटक वनस्पती यालाच आपण म्हणतो उत्पादक। आणि त्यानंतर ही जी दुसरी पातळी दिसते ती द्वितीय पोषण पातळी आहे, ती मांसाहारी। म्हणून हा पहिला जो आहे तो उत्पादक आहे, परिसंस्थेतील सर्व उत्पादक वनस्पती म्हणजे त्यात उत्पादक गट आहे। आणि याच्यावर अवलंबून असणारे शाकाहारी म्हणजे प्रथम पोषण पातळी आणि हे मांसाहारी म्हणजे द्वितीय पोषण पातळी, आणि यांच्यावर अवलंबून असणारे उभयहारी म्हणजे शाकाहारी मांसाहारी ते तृतीय पोषण पातळी आहे। तर मित्रांनो म्हणजे मनापासून धन्यवाद।